माझ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे, सबस्क्राईब करा माझ्या चॅनल, प्लीज यांचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण आता साकी नाक्याला आलो आहे. साकी नाक्याला मला सिद्धेश, साळवी आणि यशने जॉईन केलं आहे आणि बायकर तर पहिल्यापासून होतात, काही प्रॉब्लेम नाही. तो नेहमी असतो आणि लॉंग टाइम. यस यस, आफ्टर लॉंग टाइम. पूर्ण लॉकडाऊन तर फर्स्ट राईड आपली खूप लांबची आणि सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेतलेले आहेत प्रॉपरली. सगळ्यांकडे सॅनिटायझर आहे 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 आहे. दाखव दाखव सॅनिटायझर दाखव. माझा हा माझं पण असं ते माहित आहे, सॅनिटायझर आहे ते महत्वाचं आहे. मेले नाही मेले जंतू तरी चालते, पण सॅनिटायझर आहे. चलो गाईज, आपण आता पुढच्या टप्प्याला थांबू. बघू आता पुढचा टप्पा आपला कुठला आहे. गणपती बाप्पा, साखी नाकावरून निघालो आता आपण आणि पाऊस सुरू आलाय थोडा थोडा. बघू आता पुढे काय एन्जॉय करता येईल आपल्याला. अजून आपण इकडे फूड कोर्टला जरा नाश्ता करूया आणि देन आपण पुढे जाऊया. बघा नाश्त्याला काय आहे इथे. काय काय ठेवलं? 17,000 हे वाटतं. 17,000 हे किती? 6,000 इकडे 8,000 आहे. त्याला पण सेना लावला की तो पण 17,000 होणार. आणि इथे 2200 रुपये बस झालं.
सध्या गरीबी चालू आहे पण त्याचा हा डिवाइस कितीचा आहे? हा डिवाइस आता 36,000 ते मत. चला जरा नाश्ता करूया आपण, भूक लागले, जरा गोप्रो पण चार्जिंग लागला. आपण डोबरा फूड कोर्टला थांबलेलो आहे आणि आता आपण इकडे नाश्ता करू आणि पुढे आपल्या एक्झॅक्ट लोकेशनला जाऊ. कुठे जायचं आहे ते अजून एक्झॅक्ट लोकेशन ठरवली नाही आहे. काय आहे चांगली किंवा वैतरणा लेक आहे, तिकडे आपण जाऊ. पण लेट सी काय परिस्थिती आहे सगळ्याची आणि कसं आपलं अजून ट्रॅव्हल होतं. सध्या मी मेंदोडा आणि इडली मागवली आहे, बाकी सगळ्यांनी काय ना काय मागवलं आहे. इडली इडली आली मध्ये तुझी, ठीक आहे. बाकी बिचारा वडा पण दाखव. हा वडा बोकाचे वडे बोलतात त्याला, मेंदू वडा. आम्ही आम्ही बोलतो बोकाचे. पाच वडे पाणी का होतं थंड. सो गाईज खाऊन घेऊया, खाताना तरी बघू नका. आपण कसाऱ्याच्या अगोदर थांबलेलो नाश्त्याला आणि तिकडे आपल्याला सिद्धी मॅम भेटल्या आहेत, ज्या लव लग्न मोर्चामध्ये आहेत, ज्या सिरियलमध्ये काम करतात. आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याशी एक हे करू. मॅम कसे आहेत तुम्ही? हाय मस्त आहे. मी तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. कुठे चाललं आता? सध्या आम्ही जस कसारा एक फिरू, विहीगावला एक लेक आहे, तिकडे ट्राय करू. इंटरव्ह्यू हो सगळं आहे आमच्याकडे, सगळं कॅरी केलंय, मास आहे, सगळं आहे. आणि थँक्यू सो मच तुम्हाला भेटला. आणि मॅम तुम्ही आता कुठे, पुढे की रिटर्न जर्नी तुमची पुढे झाले आहेत? ओके मॅम, थँक्यू सो मच. आणि माझ्या प्रेक्षकांना सांगाय जरा सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. प्लीज यांचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जे काय ते. थँक्यू सो मच. आता आपला नाश्ता तर झालेला आहे आणि आपण निघालो आहे पुढे. बघू आता विहीला जाणार की वैतरणा, ते आपल्याला डिसाईड करायला लागेल. गाईज रेडी? चलो
डिस्टन्सिंग सेफ डिस्टन्सिंग आम्ही सेफ डिस्टन्स म्हणजे आम्ही हां नेगेटिव आहोत आम्ही नेगेटिव आहोत म्हणून पण विचार आमचे पॉझिटिव्ह आहेत विचार पॉझिटिव्ह ठेवून या म्हणजे तुम्ही एन्जॉय करा निसर्गाचा आनंद घ्या आपण तर एन्जॉय करत आहोत तुम्ही पण एकदा येऊन नक्की एन्जॉय करा आणि धबधबा तुम्ही एन्जॉय करू शकता काय मस्त व्ह्यू आहे आपण एन्जॉय तर केलेलं आहे आता आणि आपण रिटर्न जर्नी चालू करत आहोत आणि इकडून आता आपण पहिलं फूड कोर्टला थांबू काहीतरी खायला हां पहिलं महत्त्वाचं म्हणजे पाणी कारण का खूप डिहायड्रेशन झालं उन्हाने बघत असाल ऊन वाढतच चाललं आहे बाकीचे पण रायडर्स तयार झाले आहेत सिद्धेश झाला काय एक सिद्धेश रेडी आला आहे दुसरा सिद्धेश अजून रेडीच होतो आहे ॲड्रेस येत आहेत तुम्ही येऊ शकता गाववाले परमिशन देत आहेत सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रॉपरली केअर घेतली तर तेही अलाव करतायत व्यवस्थित खाली इकडून ह्या साईडला खाली धबधबा आहे अशोक धबधबा आणि त्याच डायरेक्शनला एक डॅम आहे डॅमला जाणार नाही होत कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे आपल्याला खूप आणि यश आला आहे यश रेडी ना रिटर्न जर्नी ओके थँक्यू सो मच हेल्प केल्याबद्दल आपलं नाव सुरेश इकडेच राहता का तुम्ही सध्या अलाव केलंय गव्हर्नमेंटने ओके पण काय टेन्शन नाही आपलं म्हणजे आपलं आपण इथे राहतो एकाचा ते बंद आहे तिथे बोर्ड पण आम्ही लावलेला आहे ओके काय टेन्शन नाही आपल्याला येऊन भेटायचं ओके आतमध्ये ओके भेटा आपल्याला इथं ठीक आहे येईन परत पुढच्या वेळी तेव्हा भेटू आम्ही तुम्ही हप्त्याने या कधी या आपण इथेच राहतो ठीक आहे कदाचित आम्ही गणपती देऊ तुम्हाला जर जेवण लागलं मग आपण आपल्या घरी स्वतः बनवून नक्की मग लवकर येऊ आम्ही दुपारी जेवून आणि मग परत रिटर्न जर्नी करू मटण भाकर बेकर सगळं नक्की थँक्यू आपलं नाव बोललात सुरेश नक्की सुरेश थँक्यू सो मच नक्की काळजी घ्या हॅपी फ्रेंडशिप डे मित्रांनो आपण एन्जॉय तर केलाय खूप सारा आणि आपले रायडर्स पण खूप खुश आहेत आज बघू शकता हवेत उडवायचा प्रयत्न करतायत पण ते उडणार नाही आहेत आणि आता आपण हा रस्त्याने परत बाहेरच्या साईडला निघू कसाऱ्याला आणि रिटर्न जर्नी करू आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा थांबलेलो खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आपण आता रिटर्न जर्नी करत आहोत टुवर्ड्स आपल्या घरी तर आपण तिकडे जाऊ आणि मग तुम्हाला सांगू आपण काय काय एन्जॉय केलं बट डोंट फॉगॉट की प्रत्येक व्हिडिओ नीट बघा कारण का त्यात खूप काही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मिस करू नका ह्यावेळी जेणेकरून तुम्ही एन्जॉय कराल फुल व्हिडिओ जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर नीट बघा कारण का त्यामधले व्ह्यूज खूप चांगले आहेत एका मराठी ॲक्टरला भेटलो तेही बघा ॲज वेल ॲज जो धबधब्याला व्हिजिट केली तोही धबधबा बघा नसेल बघितला परत रिवाइंड करा अँड नीट बघा तोपर्यंत लाईक करा नाही आवडलास डिसलाईक करा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला काय आवडलं नाही तेही सांगा तुमचा रिव्ह्यू द्या म्हणजे जेणेकरून आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल ॲज वेल ॲज तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील तोपर्यंत टेक केअर